Big Boss. सर्व पत्रकार मित्रांचे बिग बॉसच्या घरात मनपूर्वक स्वागत करत आहेत. ते पेज 3 गाजवणारे बरेच सेलिब्रिटी या वर्षी हा खेळ खेळायला येतील. नमस्कार मंडळी, आला ना अंदाज. बिग बॉस मराठीच्या घरी गेले होते 29 जुलैला, जेव्हा बिग बॉसचा 28 जुलैला बिग बॉस सुरू झालं. आणि मला थोडं उशीर झाला ॲज युजल, पण म्हटलं ते सुरू होताना अलाउड नव्हतं टाकणं वगैरे वगैरे, त्यामुळे मग मी आत्ता ब्लॉग पोस्ट करते. थोडक्यात छोटासा व्लॉग केला आहे. आणि खूप प्रचंड पाऊस होता, त्यामुळे प्रवास पण प्रचंडच झाला. आणि आम्ही पोहोचलो, मी आणि प्रदीप सर आम्ही जाणार होतो शूटसाठी. म्हणजे जेव्हा आपलं हे असतं ना, लॉन्चिंग असतं, त्याच्या आधी एक हाऊस टूरसाठी सगळ्या पत्रकारांना बिग बॉसच्या घरामध्ये आमंत्रण होतं. आणि त्यामध्ये फॉर्च्युनेटली यावेळी मलाही आमंत्रण मिळालं आणि पहिल्यांदा गेले. खूप मजा आली, मजा ॲज इन सगळं नव्याने आणि पहिल्यांदा कुतूहलाने बघायला मिळालं. मी स्वतः बिग बॉस मराठी पहिले 2 सीझन पाहिले होते. तिसरा चौथा फारसा पाहिला नाही, चौथ्याची चर्चा ऐकली होती, तिसरा पाहणं झालं नाही. पण बिग बॉस 5 जो आत्ता नवा सीझन आहे तो मी खूप फॉलो करते आहे. त्याचं कारण म्हणजे स्वतः त्या घरामध्ये जाऊन आल्यामुळे, तिथे पोहोचून एक साधारण सगळा अनुभव स्वतः घेतल्यामुळे उत्सुकता जास्त आहे. आम्ही जेव्हा पोहोचलो तिथे, अशा प्रकारे सगळे हे मीडियातले अन्य सगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी आहेत आणि थेट आता तुम्ही बिग बॉसच्या घरातली माझी क्लिप बघा. बिग बॉस सर्व पत्रकार मित्रांचे बिग बॉसच्या घरात मनपूर्वक स्वागत करत आहेत. या घरात ज्याची चर्चा आहे त्याचा नंबर वरचा आहे. आणि चर्चा म्हटलं की पत्रकार आलेच. आपण सगळेच नेहमी हेडलाईनच्या शोधात असता. चला आज एक हेडलाईन मी देतो. ह्या वेळेला मी असणार आहे एका वेगळ्या अवतारात, कारण बिग बॉस मराठीचा हा सीझन भारी. सीझनचा होस्ट रितेश पण भारी. या वेळेला सगळंच लय भारी. आपण सर्वांनीच या वेळेला माझ्या घराचे सदस्य कोण असतील याबाबत चर्चा सुरू केली, जी माझ्या कानावर सुद्धा आली आहे. त्या चर्चेला पूर्ण विराम आज मी देतो. पेज 1 ते पेज 3 गाजवणारे बरेच सेलिब्रिटी यावर्षी हा खेळ खेळायला येतील. आणि त्यांच्यासाठी, आपल्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी मी यावर्षी रचलाय एक चक्रव्यूह. यावेळेला खेळ बदललाय, होस्ट बदललाय आणि मीही बदललोय. शेवटी रितेशच्या भाषेत फक्त एवढंच सांगे, आता 2 वर्ष सगळे थांबलाच आहात तर नाराज नाही करणार. घरात वावरताना एक नियम लक्षात ठेवा, बाल्कनीवर एका वेळेला जास्तीत जास्त 5 सदस्य जाऊ शकतात.
घरात शूट झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला तिकडून नाश्ता अरेंज केलेला होता, सँडविच, समोसे, जिलेबी, पोहे. ही आरती आहे बाय द वे, ही सुद्धा आधी लोकसत्तामध्ये होती आणि आता इतरत्र काम करते, पण तिने मला जाताना दादरपर्यंत ड्रॉप केलं. आरती जरा व्हिडिओ बघत असेल, थँक्यू. डोंबिवलीमध्ये आल्यावर मी पहिले गेले आपलं कॉफी होलिकला आणि तिथे ह्या डान्सिंग कॉफी प्रकार ट्राय केला आणि कोल्ड कॉफी प्यायले होते. अलीकडे मला जरा कोल्ड कॉफी बरी वाटायला लागली, आधी मला आवडायची नाही. त्याशिवाय मला गोड खायची खूप इच्छा होत होती, त्यामुळे ब्राउनी घेतली होती आम्ही. जेव्हा मी घरी आले तेव्हा आमच्या एरियामध्ये दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होती, तिथे थांबले थोड्या वेळ, ते बघितलं आणि मग झोपायला गेले. तुम्ही सध्या ही प्रॅक्टिस बघा. 27 सेकंदात आमच्या इथल्या आशीर्वाद मित्रमंडळाच्या गोविंदांनी हे थर रचले होते. आणि हे माझे बिग बॉसच्या घरातले काही फोटो जे मी आधी कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर केले होते, तुम्ही बघितले नसतील तर जाऊन तेव्हाही बघा, इथेही बघताय. कसं वाटलं तुम्हाला आत्ताचा छोटूसा ब्लॉग? अनेकांनी ना मला म्हटलं, यार सिद्धी तू पण बिग बॉसमध्ये जायला हवं, मी गेले तर जिंकेन का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, बिग बॉसच्या घरातला यंदाचा तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे, कोणाला खूप फॉलो करताय तेही सांगा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.